अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा चुकीचा इतिहास दाखवून मावळ्यांची बदनामी करणाऱ्या हर हर महादेव चित्रपटाचे शो बंद करण्यात यावे आणि शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अनैतिहासिक चित्रपटांवर बंदी घालण्यात यावी या मागणीचे निवेदन जामनेर तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार आणि जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना देण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो। जनपवास होतो तहसील कार्यालय येथे आलेलो। आपण सर्व जाणतोच की गेल्या काही दिवसांपूर्वीच हर हर महादेव हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता, मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर हा चित्रपट बंद करण्यात यावा यासाठी मागण्या सुरू आहेत। त्याचबरोबर जामनेरमधील तहसीलदार यांना संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघ यांच्यातर्फे निवेदन देण्यात आलेले आहे, तर याबाबतच्या प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सध्या एक चित्रपट हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील हा चित्रपट आहे। आमची सर्व शिवप्रेमींची इच्छा आहे चित्रपट लावावा, परंतु कसा तो सत्य इतिहास असावा, त्या चित्रपटाचा सत्य इतिहास असावा, परंतु हर हर महादेव चित्रपटांद्वारे कुठेतरी इतिहासाची विकृती या ठिकाणी सुरू आहे आणि ती जाणून बुजून केली जात आहे, कुठेतरी चित्रपटाची मोडतोड केली जात आहे इतिहासाची, ती होऊ नये हीच आमची शासन दरबारी विनंती आहे। आणि हर हर महादेव चित्रपटावर तात्काळ बंदी घालण्यात यावी। आज म्हणजे शिवप्रताप दिन आहे, खरं तर 10 नोव्हेंबर एक चांगला आज दिवस आहे की या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतरा काढला होता आणि त्याचबरोबर हरामखोर कृष्णा भास्कर कुलकर्णी याला छाटला होता। हे यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवद्रोही कृष्णा भास्कर कुलकर्णी छाटलं होतं, अशीच औल्याद आतासुद्धा या महाराष्ट्रात जन्मलेली आहे कृष्णा भास्कर कुलकर्णीची औल्याद। या औल्यादीनं आमचं एक सांगणं आहे की इतिहासाची खोडपणपणा करू नका, अन्यथा आम्ही संभाजी ब्रिगेडतर्फे तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला पायचित करून रस्त्यावर आम्ही गोळल्याशिवाय राहणार नाही। ही संभाजी ब्रिगेड व सर्व मराठा संघटना, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड असेल किंवा बहुजन समाज पार्टी असेल, बहुजन समाज पार्टी मोर्चा असेल, या सर्वांतर्फे विनंती करतो आमची दखल घ्यावी, अन्यथा आणि हे चित्रपट बंद करण्यात यावे ही विनंती करतो। जय जिजाऊ, जय शिवराय। आज जामनेर तहसील येथे संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, भारत मुक्ती मोर्चा आणि इतर बहुजनवादी परिवर्तनवादी संघटनेच्या मार्फत आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं। या निवेदन देण्याचा मागचा मुख्य असा जो मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर मागील काही वर्षापासून आणि आताच्या सध्याच्या स्थितीला चित्रपट बनवले जात आहे। त्यामध्ये एक चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला, तो चित्रपट आहे हर हर महादेव। आणि दुसरा चित्रपटाचा जी म्हणजे टीझर प्रदर्शित झाला तो आहे वेळात मराठे दौडले साथ। पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे साथीओ की जगत वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात जर सांगायचं म्हटलं
तर इतिहास घडवला मावळ्यांनी, पण तो लिहिला मनुवाद्या कावळ्यांनी. आणि फुलेशाहू आंबेडकरांचा 108 वर्षाचा संघर्ष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास आता जगासमोर येतो आहे. त्याचं खरं कारण म्हणजे काय की ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या लोकांनी आमच्या लिहिण्यावर, बोलण्यावर, वाचण्यावर, शस्त्र उचलण्यावर आणि राज्य करण्यावर बंदी घातली होती. आणि त्या बंदी घालण्याचं माध्यम म्हणजे त्यांची मनुस्मृती आहे. पण आज फुलेशाहू आंबेडकरांचा जो वैचारिक जो क्रांतीचा गाडा म्हणजेच आम्ही आमच्या महापुरुषाचा इतिहास वाचतो आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचं विकृतीकरण करून समाजापुढे मांडण्याचं काम हेच 3.5% ब्राह्मणी व्यवस्थेचे लोक करत आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर विकृतपणे लिखाण करणारा भम पुरंदरे आहे, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं बदनामीकारक इतिहास लिहिला. जेम्स लेनचं प्रकरण असेल, जेम्स लेनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये जेम्स लेनला चुकीची माहिती दिली गेली. आणि आज म्हणजे महापुरुषाची बदनामी करण्याचं कट आणि कारस्थान आज ब्राह्मणी व्यवस्थेचे लोक चित्रपटाच्या माध्यमातून करत आहेत. आमची अशी मागणी आहे आणि त्यांचा त्यांना निर्वाणीचा इशारा आहे की जामनेरमध्ये चित्रपटगृहामध्ये हा हर हर महादेव चित्रपट त्यांनी प्रदर्शित करू नये. आणि जर त्यांनी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही 85% बहुजन समाजाचे लोक, आमचा इतिहास आहे आणि या देशाचा जर तुम्ही इतिहास वाचला तर या देशाचे मार्शल रेटचे आम्ही लोक आहोत. आणि असा करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्याला जसेच तसे आम्ही उत्तर देऊ. आणि चित्रपटगृहातील जे मॅनेजमेंट करणारे लोक आहेत त्यांनासुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही हा चित्रपट प्रदर्शित करू नये, अन्यथा जे काही कायदेशीर लीगल पद्धतीने ज्या काही कारणं आहे त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल. अशा आशयाच्या संदर्भात मी बहुजन समाजाला मॅसेज देतो की छत्रपती शिवाजी महाराज जगातला आदर्श राजा आहे. आणि त्या जगतवंदन छत्रपती शिवाजी महाराजांची जर इतिहासामध्ये तोडमोड करून त्यांचा इतिहास विकृत करण्याचं जर कोणी काम करत असेल तर बहुजन समाजाच्या लोकांनी पुढे येऊन याला विरोध करणं गरजेचं आहे. म्हणून मी पुनश्च बहुजन समाजाला मॅसेज देतो, राज्याच्या बाजूने महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या बाजूने ते उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. माननीय राज ठाकरे साहेब असे बोलले की चित्रपट करमणूक म्हणून त्यांनी पाहिलं पाहिजे. माननीय राज साहेबांना मी मॅसेज देऊ इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज हा करमणुकीचा विषय नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज आमचं आयडॉल आहे, आमची अस्मिता आहे. आणि जे लोक या चित्रपटाच्या बाजूने उभे राहत असतील त्यांनाही माझा एक मॅसेज आहे की त्यांनी आपला इतिहास वाचणं गरजेचं आहे, कारण की चुकीचा इतिहास वाचल्यामुळे हा प्रॉब्लेम निर्माण होतो आहे. म्हणून त्यांनी सत्य इतिहास वाचणं गरजेचं आहे असं मला वाटतं. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांचा दिव्य दीप्त्यमान इतिहास जर कोणी तोडफोड करून आणि विकृतीकरण करत असेल चित्रपट माध्यमातून किंवा लिखाणातून तर त्याचा विरोध आम्ही नक्कीच करू. आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या संविधानिक मार्गाने निवेदन देऊन तहसीलला दिलं, आता पोलीस स्टेशनला देऊ आणि थिएटरलाही ते एक प्रत देऊ. आम्ही संविधानिक मार्गाने जातो आहे, आज आम्ही शांततेत जातो आहे. पण तरीसुद्धा जर त्यांनी चित्रपट इथं प्रदर्शित केला किंवा असेच काही चित्रपट येत राहिले तर याच्या पुढील जी काही कारवाई आम्ही संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ किंवा भारत मुक्ती मोर्चा, इतर बहुजन संघटना असतील याच्या वतीने मी असा शब्द देतो की यापुढे जर असा काही खोडसाळपणा केला तर त्याच्या होणाऱ्या परिणामाला ते लोक जिम्मेदार असतील. जय जिजाऊ, जय शिवराय. शिवराय मित्रांनो, हर हर महादेव चित्रपट नुकताच 25 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला आणि त्या संदर्भामध्ये हा एक महाराष्ट्रामध्ये पूर्ण जो संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आवाज उठला, बहुजन समाजाच्या वतीनं आवाज उठला, त्या चित्रपटामध्ये असं काय विशेष आहे? पण आता सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराजांचा इतिहास हा मोडतोड करून सांगण्यात आला. आता पूर्वाभार जर आपण लक्षात घेतलं तर हिरण्यकश्यपूपासून आपण विचार करूया थोडासा. तिथे नृसिंह अवतार धारण केला आणि हिरण्यकश्यपूला खांबातून नृसिंह अवतारात बाहेर निघून हिरण्यकश्यपूचा त्या ठिकाणी वध करण्यात आला. मांडीवर घेऊन हिरण्यकश्यपूचं त्या ठिकाणी कोथळा काढण्यात आला असा पूर्वाभार इतिहास आहे. तो वाचत असताना लोकमान्य टिळकांनीसुद्धा एकदा म्हटलेलं होतं की आपल्या फायद्याचं असेल ते लिहायचं आणि नुकसानीचं असेल ते सोडून द्यायचं. हा इतिहास या ब्राह्मणवाद्यांनी महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेला आहे
आणि तोडतोड करून पूर्ण चित्रपट निर्माण करत आहेत. अगदी पुरापास जर पाहिलं तर संभाजीराजांवर चित्रपट निघालं होतं मोहित, त्यांची मंजुळा वगैरे, त्यातसुद्धा संभाजीराजांनाची बदनामी त्या ठिकाणी करण्यात आली होती. तेव्हासुद्धा लोकांनी आवाज उठवला होता, पण त्यानंतर बराच काळमध्ये गेला. आणि आता हर हर महादेव चित्रपटामध्ये असं नेमकं काय आहे की आपल्याला त्या संदर्भामध्ये आपली रक्त त्या ठिकाणी तापून उठावं. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी सांगू इच्छितो मी की हर हर महादेव चित्रपटामध्ये जेव्हा अफजल खान हा शिवाजी महाराजांना भेटायला येतो प्रतापगडाच्या पायथ्याशी, आणि त्यावेळेला शिवाजी महाराज एका खांबाला लाथ मारतात. म्हणजे जसं हिरण्यकश्यपूच्या वेळेला तो नृसिंह अवतार खांबातून निघाला होता, तशा पद्धतीनं शिवाजी महाराजांचा अवतार हा खांबातून निघाला आणि त्यांनी मांडीवर घेऊन हिरण्यकश्यपूप्रमाणे मांडीवर घेऊन त्या ठिकाणी कोथळा काढला असं चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. हे संपूर्ण चुकीचं आहे. वीर मराठे वीर दौडले सात अशा ज्याच्यामध्ये प्रतापराज जाधव हा त्या ठिकाणी बलोल खानाला शरण आणतो आणि शरण आणल्यानंतर त्या ठिकाणी सोडून देतो, त्याला माफ करतो त्याला, हे शिवाजी महाराजांना जेव्हा कळतं त्यावेळेस शिवाजी महाराज संतापतात आणि सांगितलं की बलोल खानाचा नाश केल्याशिवाय, त्याला संपूर्ण बळीमोड बिमोड केल्याशिवाय मला तोंड दाखवू नको. आणि जेव्हा बलोल खान परत जातो आणि परत कोल्हापूरहून त्या ठिकाणी स्वराज्यावर चाल करून येतो, त्यावेळेला वीर मराठे वीर दळवले सात हे सहा जण हा प्रतापराव गुजर सोबत घेतो आणि शिवाजी त्यांना एकदम राग येतो आणि शिवाजी महाराजांच्या आदेशावरून म्हणण्यापेक्षा शिवाजी महाराजांनी त्यांना दटवलं म्हणून ते जातात आणि त्या बलोल खानाच्या 5,000 सैन्यावर त्या ठिकाणी हल्ला करतात, परंतु हे 6 जण त्या ठिकाणी बळी पडतात. अशा पद्धतीनं त्या इतिहासामध्ये हे जे वीर मराठे दाखवले असा त्यांच्या डोक्यावर पगडीसुद्धा नाही, शिवाजी महाराजांच्या प्रत्येक सैनिकाच्या डोक्यावर पगडी आहे, पण त्याच्या डोक्यावर पगडी का नाही, म्हणजे याचा अर्थ इतिहासाची मोडतोड करून आपल्याला जे फायद्याचं आहे ते लिहायचं वगैरे सोडून द्यायचं. अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये हा खेळ चाललेला आहे, हा थांबला पाहिजे. आणि म्हणून मी संभाजी ब्रिगेडच्या वतीने या सर्वांना विनंती करतो, या थिएटर चालकांना, की तुम्ही थांबा, अन्यथा तुमची मोडतोड झाल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला योग्य धडा शिकवल्या संभाजी ब्रिगेड राहणार नाही, एवढी मी विनंती त्यांना करतो. तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे, त्यांनी बी आपल्या प्रति तिकडे पाठवाव्यात आणि त्यांना थांबवावं अशी विनंती करतो. जय जिजाऊ, जय शिवराय. आत्ताच आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असून या चित्रपटामध्ये शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवण्यात आलेला आहे, इतिहासाची तोडमोड करण्यात आलेली आहे असे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. व या चित्रपटावरती लवकरात लवकर बंदी घालण्यात यावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आलेले आहे, अन्यथा खूप मोठ्या पद्धतीमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असे देखील त्यांच्यातर्फे सांगण्यात आलेले आहे. कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.